महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांसाठी करवीर पंचायतीसमोर आंदोलन सुरू केलंय. मनरेगा कर्मचारी संघटना आणि ग्रामरोजगार सेवक संघटनेच्या वतीनं आज त्यांना पाठिंबा देण्यात आला. या संघटनेच्या वतीनं प्रलंबित मागण्यांची पूर्तता लवकर न झाल्यास बेमुदत संपावर जाण्याचा इशारा यावेळी ग्रामरोजगार सेवक संघटनेच्या जिल्हाध्यक्षा शुभांगी पवार यांनी दिला. बोला. मी ग्रामरोजगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष बोलतो शुभांगी पवार. आम्ही आंदोलन केले. कर्मचारी आपल्या कंत्राटी कर्मचारी रोजगार सेवक हे इथं गेल्या वर्ष भरपूर दिवस वर्ष झाले आपल्या इथं काम करत आहेत. एकदम प्रामाणिकपणे तालुका स्तरावरती इथं असतील तिथं असतील परत ऑपरेटर असतील ते तसेच आम्ही ग्रामरोजगार ग्रामस्तराच्या पातळीवरती आम्ही काम करत आहे. आता आमचं काम आमच्या मागण्या भरपूर आम्ही आंदोलन केली उपोषणे केली तरी शासनाने आमची काही दखल घेतलेली नाही. गेली 14 वर्ष आम्ही या लढा देत आहे तरी आता आम्ही काम बंद आंदोलन केल्यामुळे मजुरांची आता उपासमारीची वेळ आली आहे. तरी त्यांची तरी शासनाने दखल घेऊन आमच्या मागण्या पूर्ण करण्याची शासनाकडे. यावेळी जिल्हाध्यक्ष सुरेश शिरोलीकर, तालुकाध्यक्ष सचिन दिंडे, प्रफुल्ल कांबळे, महादेव पाटील, अमित पाथी, मोहम्मद अजरुद्दीन शेख, अमोल सोनवणे यांच्यासह कर्मचारी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते. अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.